तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। माझं नाव दुर्वेश खराडे आणि आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला 100% फ्री हजार शिलिपी फॉन्ट्स तेकील मराठी मध्ये आज तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत। तर नक्कीच त्याचा यूज करा आणि ते कसे वापरायचे आणि कशी फाईल ओपन करायची हे देखील मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे। तर व्हिडिओला पासवर्ड आहे, तर पूर्ण व्हिडिओ पहा, आपण व्हिडिओकडे वळूया। तर सर्वात प्रथम काय करायचे की आपल्या यूट्यूब चॅनलच्या खाली डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला अशा प्रकारची एक लिंक भेटून जाईल गुगल ड्राईव्हची। तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। तर क्लिक केल्याच्या नंतर मग आपण कोणत्याही ब्राउझरमध्ये जाऊ शकतो। तर ब्राउझरमध्ये गेल्याच्या नंतर मग आपल्याला इथे श्रीलिपी मराठी फॉन्ट झिप आणि ते देखील हजार, तर अशा प्रकारचा आपलं टायटल दिसतो। तर आता काय करायचं की वरती डाउनलोडचा ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। ओके, क्लिक केल्याच्या नंतर मग तुम्हाला झूम करायचं आहे थोडं आणि नंतर मग इथे परत डाउनलोड एनीवे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर मग बूम गाईज आपोआप ऑटोमॅटिक फाईल आपली डाउनलोड होते। तर फाईल डाउनलोड करायची आहे। ओके, तर आता फाईल डाउनलोड होते, तुम्हाला मी दाखवून देतो की अशा प्रकारे आपली फाईल जी आहे ती डाउनलोड होत आहे। तर डाउनलोड झाल्याच्या नंतर मग मित्रांनो तुम्ही पाहू शकता त्या फाईलवरती क्लिक करायचे। तर मी आता डायरेक्ट जातो थेट आपल्या फाईल मॅनेजरमध्ये। तर इथे टाकायचं आपल्याला काय की हजार जरी तुम्ही टाकलात तर तुमच्यासमोर फाईल ओपन होईल। तर त्या फाईलवरती क्लिक करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट फाईल टू मोबाईल असं करायचं आपण क्लिक करायचं आहे। नंतर मग खाली तीन ऑप्शन येतील, एक्स्ट्रॅक्ट, कॅन्सल आणि मोअर। तर फर्स्टवाल्या ऑप्शनवरती एक्स्ट्रॅक्टवरती क्लिक करायचं आहे आपल्याला। क्लिक केल्याच्या नंतर मग एंटर पासवर्ड। तर काही पासवर्ड मी टाकलेला आहे, तो तुम्हाला व्हिडिओमध्ये सापडून जाल, भेटून जाल। तर तो पासवर्ड आपल्याला इथे टाकायचा आहे। तर मी सध्या एक फाईल तुम्हाला डेमोसाठी ओपन करून दाखवली आहे। तर पासवर्ड टाकल्यानंतर मग अशा प्रकारची फाईल ओपन होते। त्याच्यामध्ये मित्रांनो खूप सारे फॉन्ट आहेत, खूप सारे पाहू शकता तुम्ही। मी तुम्हाला काउंटिंग करून सांगतो, 1513 एवढे मी तुम्हाला फॉन्ट दिले आहेत भावानं। तर काय करायचं आता की एक्स्ट्रॅक्ट केल्याच्या नंतर मग आपल्याला बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्या नंतर मग आपल्याला जायचं आहे पिक्सेल लॅबमध्ये। पिक्सेल लॅबमध्ये गेल्याच्या नंतर मग तुम्हाला एच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि आपल्याला जायचं आहे फॉन्टवरती। तर फॉन्टवरती गेल्याच्या नंतर मग माय फॉन्टवरती जायचं आहे आणि तुम्ही इथं पाहू शकता की दोन फाईलचे ऑप्शन दिसत आहेत। तर त्यावरती फर्स्टवाल्या फाईलवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर मग तुम्हाला आता इथे 100 फॉन्ट श्रीलिपी फॉन्ट नावाचा फोल्डर सापडून जाईल याच्यामध्ये। तर तुम्हाला दाखवून देतो की मित्रांनो पाहू शकता की 100 श्रीलिपी। तर तुम्हाला एकावर क्लिक करायचं आहे आणि खाली स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल केल्याच्या नंतर मग मित्रांनो तुम्ही इथून ॲड सिलेक्ट करायचं आहे। ॲड सिलेक्ट केल्याच्या नंतर मग तुम्ही पाहू शकतात की आपल्या इथे म्हणजे मी मोजकेच फॉन्ट आहेत ॲड केलेले आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही फॉन्ट ते ॲड करू शकतात। ओके, तर तुम्हाला मी आता ते फॉन्टचे म्हणजे कशा प्रकारचे फॉन्ट आहेत ते तुम्हाला मी दाखवतो। तर एवढं झाल्याच्या नंतर मग तुम्हाला ते अजून एक ॲप्लिकेशन घ्यायचे श्रीलिपी म्हणजे फॉन्ट ते कन्वर्ट करण्यासाठी इंडियन फॉन्ट। मित्रांनो मी खूप सारे असे ॲप्लिकेशन आहेत, मी ही वापरतो। तर आता श्रीलिपी फॉन्ट आपण याच्यावरती टाईप करून घेऊया फॉन्ट। ओके, तर अशा प्रकारे नाव टाकल्यानंतर मग काय करायचं की युनिक कोड श्रीदेवी त्यावरती क्लिक करायचं आहे। मला 5 सेकंदासाठी वेट करावं लागेल इथे। त्याच्यानंतर मी इथून खाली युनिक कोड आपला जो आला आहे श्रीदेवीचा तो कॉपी करायचा आहे आणि जायचा आहे थेट आपल्याला पिक्सेल लॅबमध्ये। तर इथे आपण तो कोड घेतलेला आहे, आपण तो अशा प्रकारचा काय असेल तर त्याला पेस्ट करायचं आहे। नंतर मग फॉन्टमध्ये जायचं आहे। मित्रांनो तुम्ही पाहू शकतात की कशा प्रकारचे आपण फॉन्ट दिले तुम्ही पाहू शकतात। तर मित्रांनो काही अशा प्रकारचे फॉन्ट आहेत, तर तुम्ही हे देखील यूज करू शकतात, एकदम खतरनाक असे फॉन्ट आहेत। तुम्हाला मी थोडेफार फॉन्ट यूज करून दाखवतो। तर अशा प्रकारचे श्रीलिपी फॉन्ट्स मी तुम्हाला आज प्रोव्हाइड केलेले आहेत। हजार बोललेलो पण जास्त आहेत त्याच्यापेक्षा। तर श्रीलिपी फॉन्ट, ओके, तर अशा प्रकारचे फॉन्ट आहेत। तर आता त्याला तुम्ही कलरमध्ये टेक्स्चर वगैरे मारू शकतात। आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ शेअर करा। तर अशा प्रकारची मी आज तुम्हाला श्रीलिपी फॉन्ट्स मित्रांनो प्रोव्हाइड केले। तर व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण आपले लवकरात लवकर 1K सबस्क्रायबर होणार आहेत।